तर नमस्कार मित्रांनो तर सर्वांना ई श्रम कार्ड काढणे आवश्यक झालेले आहे तर ई श्रम कार्डमध्ये जे काही मानधन आहे ते आता जमा होणे सुरू झालेले आहेत तर बरेच राज्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमासुद्धा होणे सुरू झालेलं आहे तर आजच्या मा व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा ई श्रम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर इथं आल्यानंतर आता आपण सेल्फ रजिस्ट्रेशन करणार आहोत हे तुम्ही घरबसल्यासुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलूनसुद्धा करू शकता तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर इथं दोन ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं तुम्हाला इथं नोनोच करायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही इथून लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तर इथून आपला आपला जो मोबाईल नंबर आहे इथे एंटर करून घेऊया त्यानंतर इथं कॅप्चा येईल कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर जे इथं तुम्हाला दोन नो no, नो no, वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती इथं सेंड होईल ओ टी पी आल्यानंतर इथं तुम्हाला इथं ऑप्शन येईल की जे जे की तुमच्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता त्यानंतर ओ टी पी आलेल्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आता आपली जी काही दुसरी स्टेप आहे ती इथं आपल्याला आतला जो काही आधार नंबर आहे ज्या कोणाचा तुम्ही काढा तर त्याचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर येईल आपण कॅप्चर इथं एंटर करून घेऊया त्यानंतर इथलं जे काही टर्म अँड कंडिशन आपल्याला इथं टिक करायची आहे ॲक्सेप्ट करायची आहे तर आपला जो काही आधार नंबर आहे तर आपण इथं एंटर करून घेऊया काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर आपण जे आहे सबमिटवरती जे आहे क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर आपण ओ टी पी टाकून इथं जे आहे वैलिड यावरती जे आहे क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर आपली जी काही प्रोफाईल आहे ती इथं आलेली आहे तरी इथं आता आपल्याला जो काही आपली प्रोफाईल आहे इथं कम्प्लीट करायची आहे तर इथं कंटिन्यू टू इंटर अदर डिटेल्स यावरती जे आहे क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला आपली जे काही बेसिक डिटेल्स आहे इथं फिल करायची आहे त्यानंतर इथं आपला जो काही मोबाईल नंबर आहे अल्टरनेट मोबाईल नंबर एक मोबाईल नंबर आपण टाकलेलाच आहे त्यानंतर इथं तुम्ही दुसरासुद्धा मोबाईल नंबर देऊ शकता तर इथं मी माझा जर का दुसरा नंबर आहे इथं एंटर करणार आहो त्यानंतर ईमेल आय डी टाकली नाही तरी चालेल किंवा तुमचं जे काही मॅरेज स्टेटस आहे लग्न झालेलं असेल मॅरेड अनमॅरिड ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर फादर्स नेम इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे मदर्स नेम इथं आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर कॅटेगरी एस सी आहे एस टी आहे जनरल आहे ओबीसी आहे ते तुम्हाला ते टाकायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही ब्लड ग्रुप आहे ते तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही टाकू शकता सोडलं तरी चालेल त्यानंतर इथं नॉमिनेशन दिलं तरी चालेल सोडलं तरी इथं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तरी आपली क्लिक क्लिक तर इथून आपले जे काही संपूर्ण डिटेल्स आहे इथे फिल करून सेव्हॅन नेक्स्टवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जो काही आपला ॲड्रेस आहे रेसिडेंटल ॲड्रेस जिथं तुम्ही राहता ते तुम्हाला ॲड्रेस इथं टाकायचा आहे तर आपलं जे काही स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर इथं आपण इंटर करून घेऊया त्यानंतर रुरलमध्ये राहता की अर्ब रु म्हणजे शहरा भागात राहता की ग्रामीण भागामध्ये तर आपण रुलरमध्ये म्हणजे ग्रामीण भागात राहतो त्यामध्ये रुलर मी इथं सिलेक्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं डिस्ट्रिक्ट त्यानंतर तालुका ते आपल्याला पिनकोड इथे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपलं किती वर्षापासून तुम्ही इथं राहत आहात ते तुम्हाला इथं द्यायचं आहे तर एक वर्ष दोन वर्ष किंवा वीस पंचवीस जे काही असतील ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपला जो काही परमनंट ॲड्रेस आहे जिथं तुम्ही राहता ते तुम्हाला इथं द्यायचं आहे तर इथं आपला जो काही ॲड्रेस आहे मी सेम माझा जो काही ॲड्रेस आहे तीच ॲड्रेस टाकून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे तर माझा जो काही डिटेल्स आहे तर मी इथं वीस ते पंचवीस वर्षापासून राहत आहो त्यानंतर इथं रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहतो तो माझी डिटेल्स फिल करून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे सेव्हन अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता माझे जे काही एज्युकेशन आहे ते तुम्हाला इथं दिसेल जर तुम्ही शिकलेत नसाल तर पहिल्या ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे किंवा तुमची दहावी बारावी झालेली असेल जे काहीच एज्युकेशन झालेलं असेल तर मंथली इन्कम काय आहे तुमची तर इथं आपण दहा हजार रुपये इथं सिलेक्ट करणार आहोत तर इथं तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू यावरती जे आहे क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही जास्तीसुगा सुद्धा पगार टाकू शकता जे काही तुम्हाला असेल तर नसेल तर तुम्ही इथून जे आहे किंवा तुमची दावी झालेली असेल तर जे काही तुमचे एज्युकेशन झालेलं असेल त्यानुसार तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपण जे आहे इथं सेकंडरी जे तुम्म आहे हाय सेकंडरी इथं सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर सेन सी यव अँड नेक्स्ट यावरती ज्या क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर ही जे आता महत्त्वाचा पॉईंट आहे जे की तुमचं एक्युपेशन आहे म्हणजे तुमचा जो काही व्यवसाय आहे तुम्ही कोणत्या व्यवसायामध्ये राहता कोणता व्यवसाय करता ते ज्याच्याबद्दल आहे तर याचीसुद्धा लिस्ट तुम्हाला यामध्ये मिळून जाईल यावरती क्लिक केल्यानंतर ज्याचे जे काही लिस्ट आहे तुम्ही जर ॲग्रिकल्चर करत आहात तर तुम्हाला त्याचे जे काही डिटेल्स आहे संपूर्ण डिटेल्स इथं दाखवेल त्यानुसार तुम्हाला इथं तुमचा जो काही ती तिथून इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथून तुम्हाला संपूर्ण जे काही लिस्ट आहे तर दो तीनशे त्र्याऐंशी आहे तर इथं तुम्ही टाईपसुद्धा करून बघू शकता त्यानंतर इथं तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे ते सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता नसेल तर तुम्ही इथून झिरोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खालची डिटेल्स भरले नाही तरी चालेल नेव्या अँड कंटिन्यूवरती जे क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे सेव्ह करू शकता किंवा आपण इथं कॉम्प्युटर सिलेक्ट करून मी जे आहे कॉम्प्युटर ऑपरेटर इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स वगैरे नाही असेल तर नोवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं जे आहे मला जे काही एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल जे काही बेसिक डिटेल्स आहे त्याच्याबद्दल स्किल वगैरे आहे का ते तुम्ही इथून टाकून सेव्हन कंटिन्यूवरती जे आहे क्लिक करायचं आहे जर तुम्ही ॲग्रिकल्चर असाल तर तुम्ही मला तिथं ॲग्रिकल्चर क सिलेक्ट करायचं आहे तर इथे जे काही बेसिक डिटेल्स आहे आपण सिलेक्ट करून जे आहे सेव्ह अँड कंटिन्यू यावरती ज्या क्लिक करणार आहोत आपण आपले डिटेल्स इथं फिल केलेले आहे त्यानंतर सेव्ह अँड कंटेन्यूवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर आता आपल्याला आपल्या बँकेचे डिटेल्स इथं द्यायचे आहे तर बँक डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या अकाउंटवर जे काही नाव असेल जसेच्या जा तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे सी कोड सर्च करून इथं आपले डिटेल्स भरल्यानंतर सेव्ह अँड कंटेन्यूवरती क्लिक करायचं आहे तर इथून आपला टोटल फॉर्म इथं दाखवत असेल आपला 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 तर इथून आपलं टोटल फॉर्म चेक करून घ्या काही जर करेक्शन करायचं असेल तर इथून तुम्हाला इडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर इथं आपले टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर इथून आपले डिटेल्स एडिट करायचे आहेत ओके असेल तर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं जे काही ईश्रम कार्ड आहे इथं तयार झालेलं आहे तर लवकरात लवकर तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जर त्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर लवकरात लवकर करेक्शन करून घ्या त्यामध्ये जे काही मानधन आहे आता लवकरच जमा होणार आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून लॅपटॉप किंवा पी सीवरून तुम्ही तुमचं जे काही ईश्रम कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता तर ईश्रम कार्ड आपले डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचे जे काही पी डी एफ्स आहे ते तुम्ही इथून काढून त्याचे जे काही प्रिंट आउट आहे ते काढून ठेवून द्यायची आहे तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील थँक्यू